नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय पाहायचे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही. तर सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या यादीसंदर्भात महत्त्वाची या माहिती जी आहे ती शासकीय स्तराच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दुसऱ्या यादीसंदर्भात महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. तसेच फॉर्म अप्रूव आहे, आधार लिंक आहे, तरीही पैसे आले नाहीत यासंदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवात करूया, शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे. मंजुरी मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या यादीला. पुढे पाहू काय माहिती आहे. तर पहा, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची जबाबदारी घेण्यात आलेली आहे अशी माहिती इथं देण्यात आलेली आहे. फक्त कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठीच ही गोष्ट लागू असणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्यासाठी शासनाने प्रयत्न केले गेले पाहिजेत. शासनाकडून प्रयत्न केले गेले पाहिजेत. फक्त त्या त्या ठराविक गावासाठी किंवा विशिष्ट ठिकाणीच तुम्ही या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला मिळाव याची काळजी घेतली गेली नाही पाहिजे. तर प्रत्येक महिलेला या योजनेचा, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेडेगावातील प्रत्येक महिलेला, प्रत्येक खेड्यातील प्रत्येक गावातील महिलेला या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आलेली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या यादीतला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये पाहू शकता 11,520 महिलांना आता लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत या योजनेतून लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या 62,500 झाली आहे अशी माहिती तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी जी तालुकास्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. तसेच योजनेपासून पात्र एकही महिला वंचित राहू नये यासंदर्भाने कोरेगाव तहसीलदार कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. त्यावेळी शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या 11,520 महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातून 17,000 महिलांना आणि संपूर्ण मतदारसंघातून 1,20,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र विरोधकांनी याबाबत अपप्रचार सुरू केल्याने ग्रामीण भागातील असंख्य महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. विरोधक स्वतः योजनेचा लाभ घेतात, त्यांच्याजवळचे कार्यकर्ते लाभ घेतात, मात्र ग्रामीण भागातील महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्याचा हा जो केविलवाला प्रयत्न आहे तो नक्कीच चुकीचा आहे. कारण सरकारने ही जी योजना आहे ती गाव किंवा तालुका किंवा शहर किंवा जिल्हा बनून बघून किंवा विशिष्ट क्षेत्र बघून विशिष्ट व्यक्ती बघून त्यांच्यासाठी तयार केलेली ही योजना नाही किंवा त्यांच्यासाठी काढलेली ही योजना नाही, तर ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला लागू झाली पाहिजे जी पात्र असणार आहे, जिचं 2,50,000 आतील उत्पन्न असणार आहे, जी खरंच गरजू महिला आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. गावोगावी जाऊन अर्ज भरून घेत आहेत, सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. राज्य सरकारने या योजनेसाठी ठेवलेले उद्दिष्ट 100% पूर्ण करणार असल्याचा शब्दही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. तर पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे. ज्या महिला या योजनेपासून आणखीनही वंचित आहेत, ज्यांनी आणखीनही फॉर्म भरले नाहीत, त्यांना आव्हान आहे सरकारकडून की लवकरात लवकर तुम्ही देखील फॉर्म भरून घ्या. 31 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. सध्या तरी 31 सप्टेंबर ही शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे, परंतु पुन्हा एकदा अर्जाची तारीख जी आहे ती वाढवण्यात येऊ शकते. बऱ्याच महिला महाराष्ट्रातील अशा आहेत ज्या या योजनेच्या अपप्रचारामुळे या योजनेचा फॉर्म भरू शकल्या नाहीत. खरंच या योजनेचा पैसे मिळतील का, खरेच या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील का, हाही त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे. पण आता तुमच्या जवळच्या महिलांना पैसे यायला सुरुवात झाल्यामुळे याही महिलांच्या मनातील ज्या चिंता आहेत, ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत ते दूर होतील आणि लवकरात लवकर त्याही महिला या योजनेचा फॉर्म भरून
लाभ घेतील. आता ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे, पेंडिंग आहे, पण पैसे मिळाले, म्हणजे फॉर्म मंजूर आहे, पैसे मिळाले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, तो मंजूर कधी होणार, या संदर्भातही माहिती पहा. ज्यांचा अर्ज मंजूर आहे त्यांनाही पैसे येणार आहेत सरकारकडून. 15 सप्टेंबरपर्यंत पैसे येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. जे अर्ज पेंडिंग आहे त्यांना देखील ही जी तारीख आहे ती लागू होऊ शकते. 15 सप्टेंबरला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो महिलांना वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला पैसे आले नसतील तर लवकरच पैसे जे आहेत ते येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करू शकता. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.